पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आम्हाला वेळ आहे आणि म्हणून काल आलेला एका मोहळच्या आणि सोलापूरच्या पोपटाला बहुतेक माहित नाही, तो बोलका पोपट खूप बोलून गेला। आज या आनंदाच्या अतिशय उत्साहाच्या सोहळ्यात मी त्याच्यावरती त्या ठिकाणी बोलणार नाही, उद्यापासून भालके काय चीज आहे त्याला दाखवतो। भगीरथ भालकेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेत भारत राष्ट्र समिती पक्षात नुकताच प्रवेश केला। भगीरथ भालके हे पक्ष सोडत असल्याचे समजताच पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीने बैठक घेतली। या बैठकीस वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नेतेही उपस्थित होते। या बैठकीत बोलताना प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी भगीरथ भालकेंवर जोरदार टीका केली। तर या टीकेचा भगीरथ भालकेंनी सरकोलीच्या शेतकरी मेळाव्यात चांगलाच समाचार घेतला। उमेश पाटील यांचा उल्लेख मोहळचा पोपट असा केला। आता उमेश पाटील यांनी एक व्हिडिओ जारी करीत भगीरथ भालकेंना कावळा संबोधले असून पहा यावेळी काय म्हणाले उमेश पाटील। डीआरएस मध्ये नव्यानच गेलेल्या नेत्यांनी मोहळचा पोपट, सोलापूरचा पोपट अशा पद्धतीचा उल्लेख केला। पोपट हा मिठू मिठू बोलतो आणि कावळा हा कावकाव करतो, त्यामुळे त्यांनी जी काय कावकाव केलेली आहे त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो। पोपट ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला लोकांना ऐकावं वाटतं, परंतु कावळा जेव्हा कावकाव करतो तेव्हा त्याला हाकलून द्यावं वाटतं। त्यामुळे त्यांनी केलेली जी कावकाव आहे ती लोकांनी फारशी मनावर घेतलेली नाही। पुन्हा अशी कावकाव केली तर लोक मात्र काठी घेऊन त्यांच्या मागे लागतील आणि हाकलून देतील, एवढंच आपल्याला त्यांच्या कावकावबद्दल आपल्याला बोलता येईल। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।